गाईज, मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे प्राजक्ताज किचनच्या ब्लॉग एपिसोडमध्ये. तर मी आलेली आहे माझ्या भावाच्या लग्नासाठी आणि लग्नाची सगळी लगबग घरामध्ये चालू आहे. दोन तीन दिवस झाले चॅनलवर व्हिडिओज पण नाही आहेत, तर त्याचं कारणसुद्धा हेच आहे कारण मी बाहेर आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलवर आपण जो क्रिसमस स्पेशल केक क्लास लॉन्च केलेला आहे तो 1 तारखेला लॉन्च होणार आहे. आणि अजूनही तुम्ही जर त्या क्लासमध्ये एनरोल केलं नसेल तर नक्की करू शकता. 10 प्रकारचे क्रिसमस स्पेशल केक त्या क्लासमध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला शिकायला मिळणार आहे 499 मध्ये. स्क्रीनवर जो नंबर मी तुम्हाला दिलेला आहे त्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट व्हॉट्सअपची लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही स्वतःला एनरोल करू शकता. तर जसे की मी तुम्हाला सांगितलेले आहे, माझ्या भावाचं लग्न आहे आणि त्यासाठी मी इथे आलेली आहे भावाकडे. आणि लग्नाच्या आधी जे विधी होतात किंवा ज्या पद्धती असतात, रूढी परंपरा असतात, त्यानुसार काही गोष्टी केल्या जातात. तर आज आमचा पुऱ्यांचा प्रोग्राम आहे. पुऱ्या केल्या जातात, त्याला सांजुराच्या पुऱ्या असं म्हटलं जातं. आणि रवा आणि गुळापासून इथे तुम्ही बघू शकता हा सांजुरा तयार केला जातो आणि इथे पुऱ्यांचं पीठ भिजवलं जात आहे. तर सगळे आपले जे भाऊबंद असतात आमच्याकडे या दिवशी बोलवले जातात आणि बांगड्या भरल्या जातात, त्यानंतर पुऱ्या केल्या जातात, त्या सगळ्यांना वाटल्या जातात भाऊबंदांना. तर आमच्याकडच्या पद्धती लग्नातल्या कशा आहेत हे तुमच्यासोबत मी शेअर करण्यासाठी आज हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर सगळ्यात आधी सुरुवात करताना या सांजुराच्या पुऱ्यांचा आधी गणपती केला जातो, गणपतीची पूजा करून त्यानंतर पुढचा जो कार्यक्रम आहे तो सुरुवात केली जाते. तर नेहमी आपण जेव्हा कुठलंही कार्य सुरू करत असतो तेव्हा गणपती बाप्पांचं आपण नामस्मरण करत असतो आणि त्यामुळे इथे सुद्धा गणपती बनवून त्यांची पूजा करण्यात येणार आहे.
हळदीचा हळद जी असते ती दळण्याचा जात्यावर दळण्याचा कार्यक्रम चालू होता आणि सोबतच बाहेर बांगड्या वगैरे भरण्याचा कार्यक्रम चालू होता. तर सगळ्या जे छान छान प्रोग्राम्स आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर करत आहे कारण प्रत्येकाच्या रूढी परंपरा वेगळ्या असतात. प्रत्येकाकडे लग्न करण्याची जी पद्धत असते ती वेगळी असते आणि मला असं वाटलं की या गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्यात म्हणून मी शेअर करत आहे.